तर आता आहे झी मीडियाच्या इम्पॅक्टची बातमी. नाशिक महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या दारू अड्ड्यांचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर महापालिका प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. शाळांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश देखील महापौर यतीन वाघ यांनी दिले आहेत. महापौराने शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांनी किती वेळा शाळेच्या इमारतींना भेटी दिल्या असा जाब विचारलाय. गोदाकाठच्या या शाळेप्रमाणेच अन्य काही महापालिका शाळांमध्येही मद्यपार्ट्या रंगत असल्याचं वास्तव झी मीडियानं उजेडात आणलं होतं. त्याचीही दखल घेत अन्य शाळांना तातडीनं सुरक्षा पुरवण्याचे आदेशही महापौरांनी दिले आहेत. आजवर महापालिकेच्या 129 शाळा आणि जवळपास 37,000 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ 16 सुरक्षा रक्षकांवरच आहे. महापौरांच्या आदेशानंतर आता शाळांना पुरेशी सुरक्षा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तात्काळ संबंधित विभागाला म्हणजे शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी जे आहेत प्रशासनाधिकारी त्यांना आदेशित करून त्याबाबत संबंधितांवरती कारवाई करण्याकरता त्याचप्रमाणे त्या शाळेच्या देखरेखीकरता सुरक्षारक्षक नेमण्याबाबत आदेशित केलेला आहे. उभयतांच्या सहकार्यातून याबाबत योग्य ते मार्ग काढला जाईल आणि यापुढील कार्यकाळात अशा प्रकारची कोणतीही घटना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किंवा इतर वास्तूंमध्ये होणार नाही याची दखल आम्ही घेऊ. झी 24 तास एक पाऊल पुढे.